मराठी हॉटस्पॉट। ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी तया विननाशी नवे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी सबे तुकया मेला सबे तुकया मेला तेने अगुना अनिला म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी समचरण सर्जम सांद्र नीलांबुदाभं जगन हेतुपाणि मंडनम मंडनाणाम तरुण तुलसीमालां कंधरम कंजनेत्रं सदैधवनहासं विठ्ठलं चिन्तयामि विवेकानि जाने सुमतीत समाजा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्वं कजिले लक्षित भक्ती ज्ञानी तर्तर्विला धार्मिक तरुण तया ज्ञानिशाते विमोषणाथं लाल देह लाली लसे ओर धरी लाल लंगूर रे वज्रदेही दान बदलन जय 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 कपिशूर श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत किंबहुणा कायमाशी वाणी म्हणेन संताशी दंडवू चित्ताशी अपुल्या पाहती गवळणी तपती पालती दुधाणी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी प्राप्तप्रसंगी प्राप्त विषयाला अनुरूप उपस्थित जमलेल्या सज्जन श्रोते मायबाप भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी आचार्य महात्मा गणांच्या संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे मूर्तिमंत वैराग्याचे पुतळे नवे नवे भागवत धर्माच्या या सुंदर इमारतीला कळसा व भूषणा व असणारी एक महान पंचमवेद रूपी खऱ्या अर्थाने एक परंपरा अद्भुत अशा प्रकारची ग्रंथरूपी संपदा महाराष्ट्राच्या पवित्र मातीला समर्पित करणारी मूर्तिमंत अशा प्रकारची कैवल्याची ज्ञानाची आणि वैराग्याची सांगड घालून खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये अध्यात्माचा हा जो काही विकल्प आहे तो समर्पित करून देणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा गवळण प्रकरण गवळणपर प्रकरणातला अतिशय सुंदर आणि सटीक अशा प्रकारचा अभंग आजच्या या काल्याच्या कीर्तन विषयाकरता निवडलेला आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार असा आहे। आजच्या कीर्तनाचं प्रायोजिक आणि प्रासंगिक निमित्त सद्गुरू आटाळकर बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या पवित्र पर्वावर संस्थेचे जे संयोजक आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट नवोदित कीर्तनकाराच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे ते श्री दादाजी महाराज पाटील लाडगावकर यांच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम कीर्तनी आणि भजन पर्वाच्या माध्यमातून साजरा केला जातो आहे। आजच्या या कार्यक्रमाला विशेष आनंद याचा आहे की महाराष्ट्रातील ज्ञानपीठावरची काही दिग्गज अभिव्यक्ती व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपल्या आशीर्वचनाच्या आणि आशिषीच्या रूपाने या ठिकाणी लाभलेली आहे। परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय महंत श्री बाभळगावकर शास्त्री बाबा परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय हरिभक्ती परायण श्री तावरेजी नाना बाबा आदरणीय श्रद्धेय वारकरी महामेरू आमचे असणारे कोडूबाजी बाबा महाराज शिंदे दरकवारीकर आताच आपल्या सर्वांमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपल्या या भागाचं भूषण महाराष्ट्राचं वैभव आध्यात्मिक परंपरेमध्ये त्यांचे कीर्तन असेल किंवा नामसप्ता असेल किंवा धार्मिक प्रवाहाला दुजोरा देणाऱ्या अन्य काही संस्था त्या संबंधाने आयोजित केले जाणारे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला नेहमी जे जिकिरीनं उपस्थित राहतात ते आदरणीय श्री बागडे नाना यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी माझ्यावर नितांत आणि निष्णांत प्रेम करणाऱ्या या परिसरातला सर्वच वारकरी समाज समुदाय आदरणीय अशोकजी अण्णा करमाडकर आदरणीय आमचे सोबत आलेले गव्हाणे माऊली या ठिकाणी गांधेलीकर बाबा आदरणीय आमचे रावसाहेबजी जिजा आमचे मुळे अण्णा गायनाच्या साथील असलेले या ठिकाणी गारेकर बाबा आदरणीय श्री शिंदे बाबा आदरणीय लहाने बाबा आदरणीय कान्होजी महाराज मृदंगाच्या साथीला असलेले आदरणीय आमचे रामेश्वरजी महाराज पखवाजाच्या साथीला दुसरे असलेले आमचे आदरणीय कारण बाबा महाराज या ठिकाणी मुद्दामून कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित असलेले कीर्तनी पटलावरचे तेजोमयी हिरे आमचे स्नेही मित्र श्री विठ्ठल बाबा महाराज शिंदे आणखी कोणी राहिला असेल चुकून हुकून नजरेतून सर्वांची
आदरणीय हा नामदेवजी बाबा महाराज, खरं म्हणजे ज्यांच्या पुढे बसून कीर्तनाचे धडे या ठिकाणी मी घेतलेले आहेत ते आदरणीय नामदेवजी बाबा महाराज, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, राजकीय क्षेत्रातील, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रातील, सर्वच क्षेत्रातील आलेले सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगाकडे वळतो. अभंग गवळंतर प्रकरणातलं चार चरणाचं आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय नेमकं प्रतिपादित काय करतात, अभंग चार चरणाचा गौडणपर प्रकरणातला आहे असा दावा जाऊ द्या. आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी खऱ्या अर्थाने गवळणीच्या जीवनाचं चित्रण केलेलं आहे. अभंगाच्या प्रवेशाची भूमिका स्पष्ट करत असताना पहिला महत्वाचा प्रश्न कधी कधी साधारण श्रोत्यांच्या जीवनामध्ये असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा गवळणीच्या जीवनमानाच्या संबंधाने आपल्या अभंगाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा साहजिक आहे जगद्गुरु तुकोबारायचा कार्यकाल आणि भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा कार्यकाल विकू नको. साधारण आवाज राहू द्या, सुंदर विठ्ठल विठ्ठल म्हणजे द्वापार युगामध्ये घडलेल्या भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्रामध्ये गवळणीच्या चरित्राचा काही भाग येतो आणि द्वापार युगामध्ये भगवंतांनी गवळणीच्या संबंधाने किंवा गोप बालकाच्या संबंधाने केलेल्या ज्या काही लीला आहेत त्या लीलेंचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात तेव्हा अनेक अभंगामध्ये असं दिसून येतं, चुरा चुरा कर माखन खाया गबलन का नंद कुमार कन्हैया काहे बढाई दिखावत मोही जाणत हु प्रभूपणा तेरा सबही. तुकोबाराय ते सगळं बोलत असताना असं बोलतात की जणू काही घडलेल्या घटनाक्रमाचे जगद्गुरु तुकोबाराय साक्षीदार आहेत. असं बोलत असताना जेव्हा तुकोबारायच्या वाङ्मयाकडे आम्ही पाहतो तेव्हा त्याचं उत्तर शोधत असताना सापडतं जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. कारण एखाद्या व्यक्तीच्या जीवनपटलावर प्रकाश टाकत असताना किंवा त्याच्या चरित्रावर बोलत असताना किंवा त्याच्या संबंधाने चर्चा करत असताना जी व्यक्ती ज्या व्यक्तीवर बोलते त्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल बोलत असताना खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीच्या समकालीन असणं किंवा ज्या घटनेवरती बोलते त्या घटनेचं साक्षीदार असणं गरजेचं असतं. जेव्हा तुकोबारायला आम्ही प्रश्न करतो की तुकोबाराय गवळणीचं चित्रण मांडत असताना तुम्ही असं मांडताय की प्रत्यक्षदर्शी जसं काही तुम्ही पाहून गेलेले आहात किंवा पाहून आलेले आहात, नेमकं याचं उत्तर काय, तुकोबाराय तेच उत्तर देतात की ज्या ज्या वेळेस भगवंतानी या जगतामध्ये विशिष्ट प्रयोजनाने आपलं अवतार कार्य संपन्न केलं, कारण भगवंताच्या अवताराच्या पाठीमागं प्रयोजन होत, या जगामध्ये भगवान कशासाठी येतो याचं उत्तर जर शोधायचं असेल तर गोस्वामी तुलसीदासजी मानसमध्ये अतिशय सुंदर असं प्रमाण देतात, जब जब होई धर्म की हानी बाढ ही असुर अधम अभिमानी तब 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 प्रभुधरी विविध शरीर. ज्या ज्या वेळेस या जगतामध्ये खऱ्या अर्थाने धर्माची हानी होते, मान ही मात पितो नाही देवा साधू सर्व करवा वही सेवा, साधू संतांची सेवा होत नाही अवमान होतो, अशा वेळेस माझा भगवान जगतामध्ये एका विशिष्ट प्रयोजनाचा अंगीकार करून अवतार घेत असतो. काय प्रयोजन आहे जगद्गुरु तुकोबारायांच्याच मुखातून वर्णन करायचं ठरलं तर धर्माच्या संस्थापनेसाठी नारायणाने केलेला अवतार. भगवंताच्या अवताराचं हे प्रमुख कारण आहे, धर्माच्या संस्थापनेसाठी भगवान अवतार घेत असतात, परंतु धर्म संस्थापना करण्यासाठी किंवा धर्माचं संरक्षण करण्यासाठी धर्माला सुरक्षित ठेवण्यासाठी भगवंताला या जगतामध्ये काही कार्य करावं लागतं. त्या कार्यापैकी जर बोलायचं ठरलं तर घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीत असे, हातामध्ये चक्रगदा घेतो दुष्टांचं निर्दळन करत असताना धर्माला संरक्षित करण्याचं कार्य भगवान करतो, पण अनेक ठिकाणी दुष्टांचं निर्दळन करून जमत नाही, काही कार्य भगवंताच्या कार्यक्षमतेच्या पलीकडचे असतात आणि तिथे भगवंताला आपल्या कार्यामध्ये काही उणीवा आढळून येतात आणि त्या उणीवा पूर्ण करण्यासाठी भगवान संतांना सोबत घेत असतात. भगवान संतांना सोबत घेत असतो त्यावेळेस भगवंताच्या सोबत संतही येतात. म्हणून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या युगामध्ये जो जो अवतार झाला त्या त्या अवतारामध्ये संत हे भगवंताच्या बरोबरीने होते.
जे राम अवतारात तेच कृष्ण अवतारात, आणि जे कृष्ण अवतारात तेच कलियुगामध्ये. म्हणजे राम अवतारात जे वानर भगवंतासोबत आहेत, अन्य कथा त्या ठिकाणी जोडून सांगता येईल अशा अनेक कथांचा संदर्भ त्या माध्यमातून देता येतो असं म्हणतात. एकदा रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्र विश्वामित्रजींच्या आश्रमाकडून मिथिलेकडे जात असताना रस्त्यामध्ये एक आश्रम दिसला. त्याचं वर्णन तुलसीदासाने केलं, आश्रम एक दिख मग माही खग मग जीव जंतु तह नाही, किडी मुंगी कृमी कीटक पशु पक्षी त्या आश्रमामध्ये काही नाही. अतिशय विस्कळीत झालेला आणि उद्विग्नता प्राप्त झालेला आश्रम ज्यावेळेस रामप्रभूने पाहिला, रामरायाने पाहिला, अहो आश्चर्य काय, आश्रमामध्ये भली मोठी एक शिळा पडलेली भगवान प्रभू रामचंद्र पाहतात आणि आपल्या गुरुजीला उत्सुकतेनं कुतूहलानं प्रश्न विचारतात. पूछा मुनी सीला प्रभु देखी, बड़ा पत्थर वहां पर पड़ा हुआ है. भगवान ने पूछा, गुरुदेव ये सीला यहाँ पर क्यों पड़ी हुई है बताइए. हा दगडीत पडण्याचं कारण काय, सकल कथा मुनी कहु विशेषी. आणि मग विश्वामित्रजीने सांगितलं की बाबा हा दगड पडण्याचं कारण असं आहे, गौतम नारी श्राप बस उपल देह धरी धीर चरण कमल रज जाहती कृपा करहु रघुवीर. ही गौतमाची पत्नी अहिल्या आहे आणि आपल्या पतीच्या श्रापाने श्रापित झालेली आहे, म्हणून तिचा देह जडवत होऊन दगडापाय या ठिकाणी पडलेला आहे. भगवान तुमच्या चरणरजाची इच्छा करते, चरणरजाचा स्पर्श तिला द्या आणि मुक्त करा. भगवंतांनी चरणरजाचा स्पर्श त्या अहिल्येला दिला आणि चरणरजाच्या स्पर्शाने अहिल्या मूल रूपाला प्राप्त झाली, म्हणजे स्त्री रूपाला आली. स्त्री रूपाला प्राप्त झालेली अहिल्या आणि त्या संबंधानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विभिन्न विभिन्न प्रांतामध्ये चर्चा होऊ लागल्या. भगवंतांनी दगडाला पाय लावले अशी चर्चा झाली. बऱ्याच वेळेस काय होतं, मूळ विषयाला त्यागून लोक कल्पनेनं विषय निर्माण करतात आणि त्या संबंधाने आपापल्या पद्धतीनं ज्याला जसं वाटेल तशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. मुळात शास्त्राच्या निर्णयाने किंवा शास्त्रसंमतीनं जर विचार केला आदरणीय बाबा, तर भगवान प्रभू रामचंद्रांनी शिळेला स्पर्श केलेला नाहीये. शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, एक पत्नी व्रताचं अवलंबन करणारे भगवान प्रभू रामचंद्र, ह्या अहिल्यारूपी जरी ती दगड झालेली असली तरी मूल तिचा अंश हा स्त्रीत्वाचा आहे, स्त्रीचा आहे, अहिल्येचा आहे. त्या अहिल्येला स्पर्श कसे करू शकतात, का एकपत्नी व्रताचा भंग नाही का होणार, असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून एकपत्नी व्रताचा भंग होऊ नये याकरता भगवंतांनी आपल्या पायाला असलेली चरणराजाची धूळ अहिल्यारूपी असलेल्या त्या शिळेला लावली आणि त्यातून अहिल्यारूपी शिळा मुक्त झाली, स्त्रीत्वाच्या मूळ रूपाला प्राप्त झाली. आणि ती प्राप्त झाल्यानंतर त्याची बातमी अनेक प्रांतामध्ये पसरू लागली. तसं असं म्हणतात साधू संत आणि ऋषी मुनींना कळालं की दगडाला पाय लावल्यानंतर भगवान दगडाच्या स्त्रिया करतो. अतिशय आनंद झाला त्यांना, म्हणले जर दगडाला पाय लावल्यानंतर दगडाच्या स्त्रिया होत असतील, तर आपल्याला ऋषी पत्न्या करून घेण्यासाठी फार काही अट्टहास करण्याची गरज नाही. झालं असं वाटतं की आपण विवाहबद्ध व्हावं, त्याने काय करा, दगड उचला डोक्यावर. ज्याला जशी बायको लागते त्यांना तसा दगड उचला, ज्याला जाड बायको लागते त्याने टोळ उचला, ज्याला थोडी पातळ सर पातळ बायको लागते त्याने असं लांब चिपाट उचला, ज्याला उंच लागते त्याने उंच दगड उचला, ज्याला उंचीमध्ये कमी लागते त्याने असा गोटा उचला. आणि अशा त्या सगळ्या ऋषींनी अट्टहास केला आणि मग ते दगड डोक्यावर घेऊन नाना ते सगळे ऋषी मुनी यायला लागले. भगवान प्रभू रामचंद्रांनी पुढे बघितलं ना, रामचंद्र लखनजीला म्हणतात, लखन बोले हा भैया, अरे टाळाच्या दिंड्या पाहिल्या, विण्याच्या पाहिल्या, रिंगण्यामध्ये कळशीवाल्या पाहिल्या, तुळशीवाल्या पाहिल्या, झेंड्यावाल्या पाहिले, दगडाची दिंडी कोणती, कारण कधी कोण काय नवीन घेऊन येईल ते सांगता येत नाही. मी काही टीकात्मक भावनेनं बोलत नाही, तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आणि ज्याच्या त्याच्या धर्म स्वातंत्र्याचा तो विषय आहे. आणि दगड घेऊन येणारे ते जेव्हा ऋषीमुनी भगवान पाहतात तेव्हा भगवंताला आश्चर्य वाटलं. सगळेजण पुढे आले आणि त्यांनी असे दगड पुढे ठेवले. भगवंताने विचारलं, का बरं एवढा अट्टहास कशासाठी, काय बरं प्रयोजन का आलात सांगा. ऋषीमुनी सांगतात, भगवान हमने सुना है कि पत्थर को पहले लगा दिया तो पत्थर की स्त्री हो गई, तो भगवान हम यही चाहते हैं कि कृपा जरा हमारे ऊपर भी बरसा देना ठाकुर, इस पत्थर को पैर लगा देना, इसकी स्त्री बना देना, क्योंकि ऋषि पत्नी बनाकर आश्रम में लेकर जाएंगे, एवढी कृपा या दगडावर ही करा, दगडाला पाय लावा, दगडाच्या स्त्रिया करा. भगवंताला हसू आले, हसे आले बोला याची हरी. भगवान हसू लागले, भगवंताने सांगितलं, आप कैसी बातें कर रहे हो,
आपने क्या सुना? बोले पत्थर को पैर लगा दिया तो पत्थर की स्त्री हो गई। बोले गलत सुना। कई बार सुनी हुई बातें शत प्रतिशत सच्ची होती है या शाश्वत होती है। जरा अमल करना चाहिए, ध्यान देना चाहिए कि सुनी हुई बातों में सत्यता अक्सर कम हुआ करते हैं साहब। जब तक आप उस पर चर्चा नहीं करते और चर्चा करने के बाद उसका सत्य ठीक तरह से जान नहीं देते, तब तक आपको मोहर नहीं लगानी चाहिए। और आजकल ऐसी सारी विभिन्न प्रक्रिया व्हाट्सएप में दिखाई देती है। व्हाट्सएप नावाचं वर्जन त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। त्याच्यावर आलेले बरेचसे जे काही संदेश आहेत, बऱ्याचशा काही कहाण्या आहेत, त्या सगळ्या खऱ्या असतीलच असं नाही। भगवंताने सांगितलं तुम्ही ऐकलं काय? म्हणजे दगडाला पाय लावला तर दगडाची बाई झाली। चुकीचं ऐकलं तुम्ही। पहिली गोष्ट, मी दगडाला पाय लावला नाही। दुसरी गोष्ट, भगवान म्हणतात लावला जरी तरी दगडाची बाई झालेली नाही। का? भगवंताने त्याचं कारण स्पष्ट करून दिलं। भगवान सांगतात मी दगडाला पाय लावत नाही का, परस्त्रीला स्पर्श केल्यानंतर एकपत्नी व्रताचा भंग होत आहे म्हणून, आणि अहिल्येने मुळातच माझ्या चरणाच्या स्पर्शाची इच्छा केलेली नाही, चरण रजाच्या स्पर्शाची इच्छा केलेली आहे, म्हणून माझ्या पायाला चिटकलेली जी काही धूळ आहे, माती आहे, ती त्या अहिल्या रूपी दगडाला जाऊन स्पर्श करती झालेली आहे, आणि त्यातून ती स्त्रीत्वाला प्राप्त झालेली। बरं, दुसरा प्रश्न आहे, दगडाची स्त्री केली असं जर तुम्ही म्हणत असाल तर मी दगडाची स्त्री केली नाही। पॉईंट मी नोटेड, वाक्याला अधोरेखित करा, पुन्हा एकदा ऐका, मी सुधारून सांगतोय। भगवान म्हणतात मुळातच आता दगड असलेली जी स्त्री आहे ती अहिल्या होती, अहिल्येकडनं तिचा प्रवास दगडाकडे झाला होता, म्हणजे जडत्वाकडे झाला होता, आणि आता मी पुन्हा तिचा जो प्रवास आहे तो परत जडत्वाकडून चैतन्याकडे नेला। म्हणजे ती अहिल्याच होती, दगड झाली होती, मी दगडाला स्त्री नाही बनवलं तर अहिल्या रूपी दगड झालेल्या स्त्रीला पुन्हा अहिल्या बनवलं, म्हणजे तिच्या मूळ रूपाला प्राप्त करून दिलं। नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, दुसरं सुद्धा थोडं व्यावहारिक दृष्टांत देऊन सांगतो। काय झालं, सुंदर दिसण्याच्या नादामध्ये चेहरा सुंदर दिसावा याच्यामुळं एका व्यक्तीने किंवा एका महिलेने आपल्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक प्रयोग केले। वेगवेगळे प्रयोग आता हल्ली केले जातात, आणि ते कॉस्मेटिक प्रयोग केल्यानंतर काय झालं, तिच्या चेहऱ्यावर गतिरोधक तयार झाले, म्हणजे छोट्या छोट्या पुरळ आल्या। एकदम अगोदरच्या पेक्षाही खराब झालेला चेहरा घेऊन ती व्यक्ती एका सुंदर त्वचारोग तज्ञाकडे त्या ठिकाणी गेल्या, आणि विठ्ठल विठ्ठल चेहऱ्यावर ते डाग आलेले, पुरळ आलेले, अनेका त्वचारोग तज्ञाकडे ती व्यक्ती गेली। त्वचारोग तज्ञाला घडलेला सगळा प्रकार सांगितला, आणि त्या प्रकारांती त्याने विनंती केली की म्हटले काय वाटेल तो खर्च घ्या, माझा चेहरा कसा अगदी चमचमीत झाला पाहिजे, गुळगुळीत झाला पाहिजे, ग्लो आला पाहिजे चेहऱ्यावर, तेज आलं पाहिजे। पैसे खर्च करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही काहीही कमी पडू देणार नाही, फक्त एवढा उपचार चांगला करा। डॉक्टरने सांगितलं पैसे तुमच्याजवळ जरी भरपूर असले तरी माझी जी ट्रीटमेंट आहे, माझा जो उपचार आहे तो मर्यादित आहे, मी चमचमीत गोरा गुरगुळीत नाही करू शकत, अगोदर जसा होता ना तसा करण्याचा प्रयत्न करतो, आहे त्यापेक्षा चांगला करू शकत नाही। भगवंतानी इथं याच प्रकाराला वापरलेला आहे। भगवान म्हणले मी दगडाला स्त्री नाही बनवलं, ती स्त्रीच होती, दगड झाली होती, पुन्हा तिला स्त्रीकडे नेलं, त्यामुळं तुम्ही आणलेल्या दगडाला स्त्री बनवता येणार नाही। का? कारण स्त्री बनण्यासाठी दगडातून ते प्रगतीकरण होण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी जीवाचा जीवसदृश्य अंश असायला हवा, जो की या दगडामध्ये नाही। मला असं वाटतं की मांसाहार प्रकरणामध्ये अंडी शाकाहारी की मांसाहारी असं एक फार मोठी चर्चा आणि एक मोठा वाद मागच्या काळामध्ये झाला। बऱ्याच जणांनी त्याला सिद्ध करत असताना अंड्यामध्ये जीवच नसतो बा म्हणून ते शाकाहारी मानलं पाहिजे, अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केलं। जर अंड्यामध्ये जीव नसतो म्हणून त्याला शाकाहारी मानलं पाहिजे तर कोंबडी खाली ठेवल्यानंतर त्याला घोळणे असा काहीतरी प्रकार आहे, कोंबडी जेव्हा त्याला घोळते तेव्हा त्याच्यामध्ये जीव तयार होतो, कोंबडीने घोळल्यानंतर त्याच्यात जीव पडतो, अगोदर त्याच्यात काहीच नसतं असं म्हणणाऱ्यांनी त्याच अंड्याच्या आकाराचं आणि वजनाचं प्लास्टिकचं अंडं करून कोंबडीच्या खाली ठेवून बघावं त्याच्यातून पिलं निघतात की काय, ते
निघणार नाही. काय निघणार नाही त्याचं उत्तर असं सापडेल की जीवदशा उत्पन्न होण्यासाठी जे जे काही आवश्यक असतं ते सगळं त्याच्यामध्ये असल्यामुळं ते शाकाहारी प्रकारात जातं, दगडामध्ये मांसाहारी प्रकारात जातं, दगडामध्ये ते काही अशा प्रकारचं नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं की या दगडाच्या स्त्रिया बनवता येणार नाही. आणि मग म्हणतात त्या ऋषीने विनंती केली, देवा दगडाच्या स्त्रिया बनवता येणार नाही, आम्ही तर सदृश्य जीव आहोत ना, म्हटले हो मग आमच्या स्त्रिया करा आणि आम्हाला पत्नी बनवून घ्या. भगवंतांनी सांगितलं तीही शक्य नाही, का एक पत्नी व्रताचं अवलंबन या अवतारामध्ये करतोय. मग या अवतारात नाही गड्यांनो, पण पुढच्या अवतारामध्ये जेव्हा मी कृष्ण बनून येईल ना तेव्हा निश्चित रूपाने तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ऋषी परंपरेला मागच्या अवतारामध्ये दिलेलं वचन त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी म्हणून मागच्या अवतारातले सगळ्याच्या सगळे ऋषी पुढच्या अवतारामध्ये काही गोप आणि काही गोपिका होतात. आजही वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये जर आपण गेलात तर सखी संप्रदाय नावाचा एक संप्रदाय बाबा, कारण संत वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपण हे सगळं हाताळलेलं असणार आहे. या सखी संप्रदायामध्ये भगवान गोपालकृष्णाला मानणारा जो काही वर्ग आहे तो स्वतःला स्त्री समजतो, भगवंताची प्रेमिका समजतो, गोपिका समजतो आणि सगळा श्रृंगार स्त्रीसारखा करून ते भगवंताला आळवतात. अशा त्या राम अवतारातल्या सगळ्या ऋषींनी कृष्ण अवतारामध्ये गोपिकेचं रूप धारण करून भगवंतासोबत रासलीला केल्याचे पुरावे आहेत. त्यातले काही राम अवतारातले जे वानर आहेत ते राम अवतारातले वानर कृष्ण अवतारामध्ये गोप बनून आल्याचे दाखले आहेत. आणि जे गोप म्हणून त्या ठिकाणी कृष्ण अवतारात भगवान गोपाल कृष्णाच्या समवेत आहेत तेच कलियुगामध्ये भगवान पांडुरंगाच्या भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी वारकरी संत म्हणून आलेले आहेत, अशाही चर्चा आपण केलेल्या आहेत. म्हणजे जे तुकोबार आहे राम अवतारात तेच तुकोबार आहे कृष्ण अवतारात, आणि जे कृष्ण अवतारात तेच कलियुगामध्ये. आणि तुकोबार हे गोपरूपानं भगवान गोपाल कृष्णाच्या समवेत असल्यामुळं भगवान गोपाल कृष्णाने ज्या ज्या काही चरित्ररूपी त्या ठिकाणी लीला केलेल्या आहेत त्या चरित्ररूपी लीला ह्या भगवान गोपाल कृष्णाच्या याची देही याची डोळा ह्या जगद्गुरु तुकोबारांनी पाहिलेल्या आहेत. मी त्याला खोडे अजिबात म्हणणार नाही. बाबा भगवंताच्या चरित्रावर बोलत असताना बऱ्याच वेळेस आपण त्या चरित्राला त्या लिहिलेला खोड्या म्हणण्याचा अट्टहास करतो. खोड्या म्हणाव्यात पण कोणी म्हणाव्यात, कोणी म्हणाव्यात, एक तर ज्या आईनं भगवान गोपाल कृष्णाला जन्म देण्याचं परमभाग्य आपल्या पदरामध्ये पाडलं त्या माता यशोदेने म्हणाव्यात, एक तर जगद्गुरु तुकोबाराय आदी करून त्यांच्यासारखे महान अधिकारी जे काही संत हे गोप बालकाच्या रूपाने भगवान परमात्म्यासोबत होते त्यांनी म्हणाव्यात, दुसरं तर ज्या गवळणी दिवस रात्र परमात्मा प्राप्तीचा अट्टहास करण्यासाठी लौकिकाच्या व्यवहाराला तिलांजली देऊन खऱ्या अर्थाने त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून भगवंताला प्राप्त करण्याच्या साधनेमध्ये रममान झालेल्या होत्या त्यांनी म्हणाव्या, आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्यासारख्या काही विद्वत प्रचुर आणि ज्ञानाचं व्यासपीठ असलेल्या ज्ञानाचं अधिष्ठान असलेल्या व्यक्तिमत्वांनी म्हणाव्या, साधारण व्यक्तीने कृष्णचरित्राला खोड्या म्हणण्याचा अट्टहास करूच नये. हे भाग्य फक्त तिघांच्याच पदरामध्ये जातं. माता यशोदा भगवंताच्या चरित्राला खोड्या म्हणते, ती आई आहे. या जगामध्ये आई हे अधिष्ठान फार मोठं आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा आत्मा जिच्यामध्ये स्थिर आहे तिला आई असं म्हणावं, आणि ती भगवंताची जननी आहे म्हणून आपल्या पुत्राला बालस्वरूपामध्ये पाहत असताना तिला खोड्या म्हटलेलं त्याला काही वावगं असं वाटणार नाही, ते साजेस आहे. तुकोबा आदी संत हे अधिकारी पुरुष आहेत. भगवंताच्या सखा रूपानं भगवंताच्या समवेत त्यांनी अनेक दिवस घालवलेले आहेत. आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला बोलत असताना अशा पद्धतीचं बोलणं साहजिक आहे त्यांनी म्हणावं. तिसरा अधिकार गोपिकांच्या पदरामध्ये जातो की त्या भगवंताच्या चरित्राला खोड्या म्हणतात. तो अधिकार त्यांच्या पदरामध्ये जाण्याच्या पाठीमागचं मूळ कारण काय, त्या कारणाची जर चिकित्सा केली तर त्याचं उत्तर असं सापडतं. सज्जन हो, भक्तिशास्त्रामध्ये जीव जेव्हा भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याच्या उद्देशानं वेगवेगळ्या प्रकारचे अट्टहास करत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न तो करत असतो तेव्हा तो भक्तीला प्रमाण मानतो. मग भक्ती करत असताना नव प्रकारच्या भक्तीचं जे काही आहे शास्त्राने अशा प्रकारची वाट आपल्याला सांगितलेली आहे. नऊ प्रकारच्या भक्तीला आत्मसात करत भगवंताला प्राप्त करता येतं. श्रवणम कीर्तनम आधी आपण त्याच्यासोबत चर्चा करतो. या नऊ प्रकारच्या भक्तीपैकी कुठलीही एक भक्ती प्रधान भूमिकेमध्ये मानून त्या भक्तानी त्या भक्तीमध्ये स्वतःला झोकून द्यायचं, त्या भक्तिरसामध्ये स्वतःला रंगवून घ्यायचं आणि मग त्यानं भगवंताकडे वाटचाल करायची असा नियम आहे. म्हणजे भक्ती करत असताना जीवानी देवाकडे जायला हवं असा नियम आहे. गवळणीचं जीवन मात्र याला पूर्णतः अपवाद आहे. का अपवाद आहे?
जीवाची वाटचाल जीवाकडून देवाकडे भक्तिशास्त्रामध्ये होत असते, परंतु गवळणीच्या जीवनामध्ये देवाची वाटचाल स्वतः देवाकडून जीवाकडे असा भाव आहे. गवळणी कृष्णाच्या दरबारात गेलेल्या नाही, गवळणी भगवंताच्या पुढे जाऊन उभ्या राहिलेल्या नाही, तर वेळोवेळी आणि प्रसंगी भगवान गोपालकृष्ण हेच गवळणीच्या पुढे आल्याचे दाखले आपल्याला कृष्ण चरित्र आळवीत असताना दिसून येतात. पाठीमाग गवळणीची भक्ती, त्याच्या पाठीमाग गवळणीचा त्याग आणि त्याच्या पाठीमाग गवळणीचं समर्पण. गवळणीच्या जीवनाचा लौकिक दृष्टिकोनातून जर अभ्यास केला, बाह्य रूपाने जर अभ्यास केला, तर सज्जन हो त्या बाह्य रूपाने लौकिकामध्ये व्यवहारामध्ये अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये जीवन जगतात, परंतु व्यवहारातली प्रतिकूलता परमार्थामध्ये अनुकूलता ठरते. भगवंताची भक्ती करणारे, त्याची साधना करणारे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचे अवलंबन करणारे जे काही साधक आहेत, जे काही जिज्ञासू आहेत, जे काही ज्ञानी आहेत, त्यांचा व्यवहार जर आपण बघितला आणि लौकिक जीवन जर बघितलं तर ते आपल्याला विस्कळीतच दिसून येईल. लोक म्हणतात ना, गळ्यात माळ आहे, दिवस रात्र चिंतन मनन पूजन भजन करतो, तोंडाला दम नाही त्याच्या, पण पांगेलच राव त्याचं, व्यवहार पांगलेलाच असतो त्याच्या. म्हणजे भगवंताला प्राप्त करत असताना किंवा त्याची भक्ती करत असताना, साधना करत असताना, साधक म्हणून जीवन जगत असताना त्याचा व्यवहार जरी प्रतिकूल दिसत असला माऊली गव्हाणी माऊली, तरी त्याचं अध्यात्म अनुकूल असतं. अर्थात त्याची जी साधना आहे ती अतिशय प्रोक्त आणि परिपक्व असते. गवळणीचं जीवन असंच होतं. नेहमी नेहमी काल्याच्या कीर्तनातून ज्या चर्चा आपण करतो की कोणी सुना कोणी लेखी कोणी एक स्वतंत्र, तीन वर्गामध्ये आम्ही गवळणीचं मापन करतो, मोजमाप करतो, आणि त्या वर्गामध्ये त्यांची विभागणी करत असताना आपण सून प्रकरणाच्या गवळणजी गवळणीवर चर्चा करतो की जी पूर्णतः पारतंत्र्यात आहे. काय लेख प्रकरणातली गवळण कदाचित कृष्णाला आळवीत असेल, त्याबद्दल काही वाद नाही. सासू प्रकरणातली गवळण भगवान गोपालकृष्णाच्या संबंधाने काही चिंतन मनन करत असेल, त्याबद्दलही काही वाद नाही. काय सगळं काही अनुकूल असताना भक्ती करणं वेगळं. म्हणजे पोरांनी बापाला स्पष्ट सांगितलं की बाबा आता तुम्हाला काय देवदेव करायचं ते करा, आम्ही सगळं घरचं सांभाळून घेतो, आणि मग परमार्थ चाललेला आहे, ते काही विशेष नाही. सगळं अनुकूल आहे, कीर्तनाला जायचंय, जा बाबा तुम्ही, आम्ही सगळं सांभाळून घेतो, अनुकूलता आहे. परंतु ते जमणार नाही, तुम्ही कीर्तनाला गेलात तर मग हे घरातलं कोणी पाहायचं सगळं, हे अगोदर करा, त्याचं बघू नंतर, तेवढं सगळं करून जर तुम्ही कीर्तनाला जात असाल मग मात्र तुम्हाला मानलं पाहिजे. गवळणीचं जीवन काहीसं असंच होतं. सासू प्रकरणातली गवळण स्वतंत्र होती, स्वायत्त होती. लेख प्रकरणातली गवळण अर्ध स्वातंत्र्यामध्ये अर्ध पारतंत्र्यामध्ये होती. असं म्हणतात, मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिला स्वातंत्र्यच असतं. आईच्या हाताखाली तिनं काम केलं काय नाही केलं काय ते भागून जातं, पण लग्नानंतर मात्र तिचं ते स्वातंत्र्य पूर्णतः हिरावलं जातं. अर्थात तिच्या स्वातंत्र्यावर गदा येते, तिला पारतंत्र्यात राहावं लागतं. सासू नावाचा महाभयंकर प्राणी त्या काळातला आता सांगतो, हा आ करून तिच्या पुढे उभा असल्यामुळं तिला त्या सगळ्या गोष्टीला समोर जावंच लागतं. त्यामुळं अर्ध्या काळापुरतं का होईना, लेख प्रकरणातल्या गवळणीला स्वातंत्र्य होतच. सासू पूर्ण स्वातंत्र्यात होती, एकच गवळण अशी होती की ती पूर्ण पारतंत्र्यात होती, आणि तिचं नाव होत सून. हातात सत्ता नाही, दुर्डीतली भाकरी उचलून तोंडात घालायची म्हटली तरी विचारणा केल्याशिवाय तोंडात टाकता येत नव्हती. काय बरं करावं, चिंताक्रांत अवस्थेमध्ये दिवसभराच्या प्रपंचाचं रहाट उडत असताना त्या गवळणीनी भगवान कृष्णाच्या चिंतनाला एक क्षणही विसंबू नये. महाराज, ही त्या गवळणीच्या जीवनातली भक्तीची विशेषता. उठताना बसताना खाताना पिताना सर्व कार्य करताना प्रत्येक क्षणाला ती कृष्ण चिंतन करत होती. जर काही तिनं आपलं सर्व जीवन त्वमेव माताचे पिता त्वमेव त्वमेव बंधूचे सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव भगवान कृष्णाला समर्पित करून टाकलं होतं. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, या न्यायाने त्या भगवंताला आळवायच्या. आणि भगवंताला माझा भगवान जो आहे तो मला कधी भेटल याच्यासाठी ते आधीर झालेले असायच्या, उत्सुक झालेले असायच्या. अंतरण पडावे चिंतनामध्ये मी किंचितही अंतर पडू देणार नाही, म्हणून भगवान कृष्णाच्या चिंतनामध्ये पूर्णतः लीन झालेली.
एका ठिकाणी नातरायणी त्या गौडणीच्या लीनतेबद्दल वर्णन करत असताना एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपित्या बरवंटा या शब्दाचा प्रयोग केलेला आहे आणि कृष्णपदाशी लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा असं सांगितलेलं आहे. भगवंताच्या पदावर लीन होणारे माणसं कमी नाहीत. आषाढी कार्तिकेच्या वारीला समचरण पांडुरंगाच्या दरबारात जात असताना आपण सगळेही जण गेल्यानंतर भगवंताच्या पायावर लीन होतच असतो. पण लीन होण्यामध्ये काही प्रकार आहेत. कधी कधी तन लीन होतं तर मन लीन होत नाही, कधी मन लीन होतं तर तन लीन होत नाही. म्हणजे शरीरानं कधी कधी आपण भगवंताच्या पायावर लोक ठेवतो तर आपलं मन तिथं स्थिर नसतं. कधी कधी मन स्थिर असतं, शरीर जे आहे ते विस्कळीत असतं, ते ध्यानावर नसतं. आपण तनानं लीन आहे तर मनानं नाही, कधी मनानं लीन आहे तर तनानं नाही. पण गौडणी एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा कृष्ण पदाशी लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा. तन आणि निष्ठा, तनानं आणि निष्ठेसहित मनानं भगवंताच्या पदी त्या लीन झालेल्या होत्या. त्यांनी सर्वस्व समर्पित केलेलं होतं. किती वर्णन करू महाराज, किती दृष्टांत सांगू. एकदा तर असं म्हणतात, घरचा कामधंदा करणारी गवळण घरामध्ये उद्योग प्रपंचाचा सांभाळत होती आणि नेहमीच्या साधनेला अनुकूल झालेला भगवान जीवाला त्याच्यापर्यंत न बोलवता तो स्वतः जीवापर्यंत चालत आला, अर्थातच गवळणीच्या घरापर्यंत चालत आला. आणि भगवंतांनी पैंजणाचा खनखनाट केला. भगवंताच्या पायातली पैंजण वाजली, छोटे छोटे घुंगर त्याला बांधले होते. जुन्या काळामध्ये पैंजणाला घुंगर असायचे, आता ते घुंगर लोप पावलेत, आता मुख्य पैंजण आले. ते पैंजणाला घुंगर का असायचे, लहान लेकराच्या पायामध्ये पैंजणाला घुंगर असले की ते पैंजणाच्या चालीवर चालणं शिकायचं आणि त्याच्या चालण्यामध्ये सुनियोजितपणा यायचा, सुनिश्चितपणा यायचा, त्याची चाल व्यवस्थित अशा प्रकारे ती आहे ती तयार व्हायची. आता ते घुंगर नाहीत आणि त्याचा आवाज पण फार गोड यायचा. पहा, ती लेकर घरामध्ये फिरत असताना घर गोकुळासारखं वाटायचं, घुंगराचा आवाज फार गोड येतो, एवढी जादू असते महाराज घुंगराच्या आवाजात. बऱ्याच लोकांनी घुंगराच्या नादाला लागून जमिनी ऐकलेल्या. पायात घुंगर होती माझ्या परमात्म्याच्या, त्यांनी घुंगराचा अतिसूक्ष्म आवाज केला दरवाज्यामध्ये, गौडणीपर्यंत पोहोचला. भगवंतांनी कधी कधी आपल्याला दिलेला एखादा अनुभव किंवा साक्षात्कार प्रपंचाच्या या सगळ्या रहाटामध्ये आणि या सगळ्या उन्मादामध्ये कधी कधी तो साक्षात्कार आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तो बऱ्याच वेळा होतो पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हा सूक्ष्म आवाज जणू काही साक्षात्कारच होता, पण ऐकायला येईल तर खरे. भगवंताने बघितलं आता तो आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. भगवंतांनी दुसरा प्रयोग केला, आपल्या आधारावर बासरी धरली आणि बासरीचा सुंदर असा निनाद केला. बासरीचे सूर गवळणीच्या कानी पडले, गवळण मंत्रमुग्ध झाली. घरातलं हातात काय वाटेल ते काम करत असेल ते काम तिने हातातलं त्यागलं आणि गवळण घरातून बाहेर निघायला लागली. जुन्या काळामध्ये पुढच्या बैठकीला वस्त्रे असायच्या आणि तिथं लोक बसलेले असायचे. घरातला प्रमुख तिचा पती त्या पुढच्या बैठकीमध्ये बसलेला आणि गवळण घरातून बाहेर आली की नवऱ्यानं लगेच अशी काठी आडवी लावली, कुठं चालली. आता दृष्टांत पहा किती सुंदर आहे. भगवंताच्या बासरीच्या निनादाने मंत्रमुग्ध झालेली गवळण घरातून बाहेरच्या दिशेने येते आणि दरवाज्यामध्ये नवरा आडकाठी लावतो. नवऱ्याचा प्रश्न आहे कुठं चाललीस, गवळणीने सांगितले मी माझ्या मालकाला भेटायला चालले. काय म्हणली, मी माझ्या मालकाला भेटायला चालले. मालकाला भेटायला चालले म्हणल्यावर गवळ्याच्या डोक्यात मुंग्यास आल्या. तो म्हणला तू तुझ्या मालकाला भेटायला चालली, मग मी कोण आहे. म्हणजे तुम्ही पण मालक आहे आणि ज्याला भेटायला चालली म्हणजे तो पण मालक आहे. गवळ्यान सांगितलं म्हणजे दोन दोन का. गवळण शास्त्रार्थ करू लागली. गवळण म्हणली मालक खरं सांगू का, प्रत्येक जीवाला दोन मालक असतात, म्हणजे एक असतो देहाचा आणि दुसरा असतो आत्म्याचा. तुम्ही लौकिकातले देहाचे पती आहात पण मी या लौकिकाच्या पलीकडे ज्यानं मला हा जीवदान दिलेला आहे, उपादानाच्या रूपाने ज्यांनी हा जीव माझ्या पदरामध्ये टाकलेला आहे आणि मला एका विशिष्ट कार्याकरता या मृत्यूलोकामध्ये पाठवलेलं आहे, त्या माझ्या आत्म्याच्या पती असलेल्या मी कन्हवाला कृष्णाला भेटण्यासाठी चाललेले, मला जाऊ द्या. नवऱ्याने बंधनं घातली. त्यांनी सांगितलं हे बघ, तू माझी अर्धांगिणी आहेस, माझी पत्नी आहेस आणि पत्नी या नात्यानं तुझ्या शरीरावर पूर्णतः माझा अधिकार आहे. माझी आवज्ञा तुला करता येणार नाही, माझी आज्ञा डावलून तुला बाहेर जाता येणार नाही. गवळणीने सांगितलं मालक शेवटचं विचारू का. भले विचार. भगवान कृष्णाच्या आणि माझ्या मिलनामध्ये हा पंचतत्वाचा देह जर आड येत असेल आणि याची बंधनं जर आडवी येत असतील तर म्हणजे मालक मला काही देहाबद्दल फारशी आसक्ती नाही.
मला या देहाबद्दल म्हणले फारसं काही प्रेम नाही. या देहाबद्दल तुम्हाला प्रेम वाटत असेल किंवा या देहाला निमित्त बनून जर तुम्ही कृष्ण भक्तीसाठी मला आडकाठी घालत असाल आणि कृष्ण मिलनासाठी मला थांबून धरत असाल तर म्हणले या देहाबद्दल मला आसक्ती नाही, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, तुमचा देह तुम्हाला घ्या मी जाते. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून, गवळणीनं शरीरातला आत्मा बाहेर काढावा आणि तो आत्मा भगवान कृष्णाच्या पदी विलीन करावा आणि तिचा जो देह जो आहे सदृश देह तो धार दिशे जमिनीवर पडावा. महाराज प्रसंगी भगवंताच्या मिलनासाठी आपल्या देहाला सुद्धा महाराज गवताच्या काडीसारख्या त्यागणाऱ्या त्या गवळणी अधिकारी असतील का नसतील बाबा? व त्याच सांगा बरं, देह त्यागा वाटतो का? आणि मरायला आलेल्या माणसाला सुद्धा मरावंसं वाटत नाही महाराज. डॉक्टरांनी सांगितलं ना की आता यांचं काही खरं नाही, वा यांना घरी घेऊन जा, खाऊ पिऊ घाला. श्रीमंत घराण्यातलं जर म्हातारं असलं तर ते म्हणतात बाबा कसं करायचं, तरी ते म्हणते एकदा विचारण डॉक्टरला काही होईल का. शीर्णता प्राप्त झालेलं शरीर आहे ज्ञानोबाळ्याच्या उक्तीप्रमाणे, जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे वरंड ते सोडावं लागणार आहे, त्याला त्यागावं लागणार आहे. ज्ञानोबाळ्याच्या दुसऱ्या प्रमाणाप्रमाणे यमाचा पाहुणा प्राणी होय पाहुणा म्हणून जर आलेला असेल तर कायमचं निवासी म्हणून राहता येणार नाही, हे त्यागावं लागणार आहे. हे माहिती असून सुद्धा महाराज आपल्याला त्यागावंसं वाटत नाही. जर जीर्ण झालेलं शरीर आपल्याला त्यागावंसं वाटत नाही तर चांगलं सुंदर नवयवनाने संपन्न असलेलं शरीर गवळणी एका क्षणाचा विलंब न करता त्यागत होत्या, फक्त एका उद्दिष्टाकरता भगवंताच्या पदी लीन व्हायचं आहे. एवढ्या अधिकार संपन्न गवळणी लहानपणापासून तारुण्य दशन तारुण्यापासून वार्धक्यापर्यंत गेल्या. बऱ्याच गवळणीच्या जीवनामध्ये कृष्ण भेटीला बराच उशीर लागल्याचे काही पुरावे अनेक कृष्ण चरित्राच्या संबंधाने आमच्या वाचनामध्ये आलेले. काही गवळणी फळाची अपेक्षा करून भक्ती करत होत्या. खरं सांगू का बाबा, फळाची अपेक्षा करून भक्ती करणाऱ्याला कधीच फळ लवकर भेटत नसतं, कर्मण्येवाधिकार असते. भक्ती करते समय फल की अपेक्षा नाही करणी चाहिए, भक्ती करत असताना फळाची अपेक्षा करू, निरपेक्ष भक्ती करा, निर्मोही भक्ती करा, कर्म करत राहा, भगवान देत राहील. काही फळाची अपेक्षा करायच्या आणि म्हणून त्यांच्या जीवनात कृष्ण भेटीला उशीर झाले ना, भगवंतानी विचार केला, यादीच काढली होती. त्यांना काय असतं, देवाला ज्यांना ज्यांना योजनेचा लाभ द्यायचा असतो ना त्यांची त्यांची यादीच काढतो तो. महाराष्ट्र, केरळ अशा याद्याच काढतो तो. योजनेत कोणाला बसवायचं बा आता, तशी आपली यादी होती पाण्याच्या योजनेत. भरपूर पर्जन्यवृष्टी झाली, वाईटच झालं जरा. मी कधी कधी या विषयावर चर्चा करताना मला असा प्रश्न पडतो, एकाने मला विचारलं, मला महाराज एवढं पाणी का पाळडा बा तुम्ही, कसं काय पाळडा बा देवाने, तुम्ही महाराज लोक आहे ना, तुम्ही सांगा ना. मी म्हणलं पाप जास्त झालं तर सगळं खंगाळून धुवून काढा. मुझे कभी कभी आशंका होती है कि भगवान ने इतनी सारी वर्षा क्यों बरसा दी, तो मुझे ऐसा लगता है. मला सांगा, या वर्षी लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला, मक्कावर कोराझन किती वेळेस मारलं, कमीत कमी 3 ते 4 वर्ष. मग मक्का जहिरी राहिली का नीट राहिली? जहिरी झाली. आमचे विठ्ठल बाबा कीर्तनातून एक वाक्य नेहमी म्हणत असते, रोज यहा पर कटती है गैया, क्या है, कैसा रहेगा उसमें कन्हैया. जिस देश में हर दिन गवाए काटी जाती हो, जिस देश में गोमाता के आंखों से आंसू बहते हैं, भगवान ज्यांच्यावर प्राणापेक्षा आज अति प्रेम करतात महाराज, जर त्यांचा अवमान होत असेल, त्या संपत असतील, तर मग महाराज हे असं नाही होणार तर काय होणार या जगामध्ये. मला असा प्रश्न पडला, देवाने असं काय केलं, मग मला असं लक्षात आलं, माझं हे व्यक्तिगत मत आहे, चाऱ्यामध्ये विषाचा प्रयोग झालेला होता आणि तो विषेला चारा गायीने खाल्ला असता तर कदाचित जनावरं दगावली असती. असती नाही, 14 जनावरं दगावली सिल्लोड तालुक्यामध्ये तो चारा टाकल्यानं. भगवंताला काळजी होती. माणसाचं काय, माणसं जहर पचवायला सुद्धा त्याचे कोठे मजबूत झालेत आता. पण माझ्या प्राणप्रिय असणाऱ्या गायी संपून जातील, देवाने विचार केला यांना वाचवायचा असेल तर जो चारा आता त्यांच्यासाठी वापरला जाणार आहे तो चारा शिल्लक ठेवता कामा नये. गंज निबार धोत्र कोचू कोचू गुड उरस महाराज चाऱ्याची, पण कोणती पेंढी काढा उरस.
त्याच्या बुडापर्यंत पाणी पोहोचवण्याकरता 20-22 दिवसाचा पाऊस गरजेचा होता. देवानी त्याच्या बुडापर्यंत पाणी पोहोचवलं आणि सगळा चारा निकामी केला. मग तुम्ही म्हणाल चारा निकामी केला ना, आता का गाई वाटणार आहे का, आता चारा कुठून आणायचा, आता इतकं पाणी दिलं, एकदा नाही दोनदा उत्पन्न काढा चारे करा, निघत नाही तुमचं पाणी. आता म्हणजे आहे त्या परिस्थितीपेक्षा 2-3 महिने शिल्लक पाणी चालतं. ही देवाची योजना आहे. कोणाला कोणत्या स्कीम मध्ये घ्यायचं आणि कोणत्या योजनेचा लाभ द्यायचा भगवान ते ठरवत असतो. अशा त्या गवळणीची यादी देवाने घेतलेली होती आणि त्या गवळणीला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपकृत करण्यासाठी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी भगवान गवळणीच्या घरापुढून जाता झाला. सकाळची वेळ आहे, भगवंताच्या पायामध्ये पैंजण आहे, पैंजणाचा मधुर आवाज गवळणीच्या कानावर पडलेला आहे. 5 माथाऱ्या गवळणी घरामध्ये बसलेल्या आहेत आणि घरामध्ये बसलेल्या गवळणीने तो आवाज ऐकला. एक गवळण ती चाकटून त्या ठिकाणी उभी राहिली. तिनं बघितलं बाहेर सुंदर सोवळ्या कोवळ्या अशा रंगाचा तो बालकृष्ण त्या ठिकाणी दिसला. तिनं बघितलं, कृष्णाला आवाज दिला, कणवा. बोले हा मा. बोले जरा अंदर तो आना. भगवान ने कहा कि बिना किसी कार्य के मैं किसी के घर में नहीं जाया करता. बोले कार्य तो बताना है कणवा, अंदर तो आ जाना. बोले माँ क्या चाहती हो. चाहती कुछ नहीं है कणवा, तुझे छांस पिलाना है, तुला ताक पाजायचे. म्हणे मधी. देवाला वाटलं विना सायासाचं विना कष्टानं भेटत असेल, मध्ये जायला काय हरकत आहे. हे आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्या भक्तिप्रधान असलेल्या गवळणीने बरोबर लाघव केलं. एक गवळण पुढं आली आणि तिनं कडी लावली, दुसरीनं त्या कडीमध्ये कोणा टाकला आणि तिसरीनं हातामध्ये अशी बारीक निवर काडी घेतली. म्हणले कृष्णा असा रिंगणात उभं राहा बरं. भगवंताने विचारलं अब क्या हुआ. बोले छाच पिणे के बहाने अंदर बुला लेती हो और यहां पर आने के बाद कस्टडी में लेती हो, क्या चाहती हो बोलो. म्हणले काल रात्रीला कुठे गेलता. आता नेमकं त्या काळामध्ये भगवंतांनी चौर्य कर्म मंडळ स्थापन केलेलं आणि भगवंतांनी त्या सगळ्या गोपाळांना घेऊन चोऱ्या केलेल्या. शेजारीच चोरी झालेली असल्यामुळं सगळ्या गल्लीत कुजबूज झालेली. आणि त्या माथाऱ्या गवळणीने विचारलं रात्री कोणाच्या घरात गेला होता. मी कुठं गेलो होतो. लपवायचं नाही म्हणले, खोटं बोलायचं नाही. भक्तापुढे भगवंताला खोटं बोलता येत नाही महाराज. एक भक्तच असा आहे जो देवाला जाब विचारू शकतो, दुसरं कोण विचारणार देवाला. जनावय देवाला जाब विचारायचा, संत देवाला जाब विचारतात. पुण्यवंत पाताळा लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, हे संतांनी विचारलेला जाब आहे. स्वतःला समदर्शी म्हणून घेतोस, न्यायाधीश म्हणून घेतोस आणि जगतातल्या सर्वोच्च तख्तावर उभा राहतोस, थाकतोस, बसतोस आणि वाटेल तेव्हा तुझ्या पद्धतीनं तुझ्या मनाप्रमाणे निर्णयामध्ये बदल करतो. हा नाही झापलं की राष्ट्रपती राजवट लावतो. काय रे म्हणले देवा, तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. संत म्हणायचे कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. शिवकाच्या ढुंगानं मिळे चिंधीन चालकाशी त्रिलोक्य भावे वंदिर आहे. अन्याय की नाही. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. संत आवाज उठवायचं काम कर. जनाबाई तर देवाला शिव्या घालत होत्या. अरे अरे बेट्या, मुळबाईच्या घरट्या तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री सोडाले. माग नव्हत्या घालीत शिव्या, माग शिव्या घालणारे कुचके येत. तोंडावर बोललं पाहिजे माणसानं. बरोबर असो नाही तर चूक असो, एखाद्याबद्दल शंका असं ना तोंडावर बोलायचं आणि त्याला सांगायचं तुझं हे चुकतंय. एका फार मोठ्या विद्वानाने एक सुविचार लिहिलेला आहे, माझं चुकत असेल मला सांगा, लोकांना सांगू नका. का? कारण सुधरायची मला आहे, लोकांना नाही. उदाहरणार्थ जर माझी चुकी असेल ती मला सांगितली पाहिजे, कारण तिच्यामध्ये दृष्टी मला करायची असते, लोकांना सांगण्यात फायदा नसतो. जनाबाई देवाला सांगत होती, उभी राहुणी अंगणी शिव्या देते दाशीजनी. काय ताकद असेल महाराज, काय अधिकार असेल जनाबाईचा. अंगणात उभी राहून देवाला शिव्या देत होती डायरेक्ट. काय का आपल्या थिंब. आमच्या काही काही मावल्या शेजारणीला शिव्या देतात. तिचं तिचं खटकलं असतं सकाळी सकाळी झाडायला दोघी बाहेर आल्या का, तिला बोलायचं असतं. डायरेक्ट बोलता येत नाही. मांजरीला येऊ देते मध्ये, मांजरीला. मांजर आली त्या मांजरीकडे पाहतील, मांजरीला म्हणते बस ना काय म्याव म्याव खरती. म्हणलं शेजारणीने पण घालते कोणावर, अधिकार होता मला समजा. भक्तापुढं भगवान कधीच त्या ठिकाणी शहाणपणा करत नसतो. हातात काडी घेतली, गवळण विचारते काल कोणाच्या घरी गेलता. म्हणे गेलो होतो शेजारणीच्या घरी, चोरी करायला जातो. गेलतो ना, मग किती चोरलं. भगवान म्हणले इतकं पण नाही सापडलं. का नाही सापडलं. म्हणजे थोडा गोंधळ झाला. पहिलाच दिवस होता म्हणजे अंदाज नव्हता आणि अंदाज नवीन नवीन जरा गोंधळच होत असतो बाबा. नवीन नवीन अंदाज येत नसतो. काय झालं,
एकदा मी कीर्तनाला गेलो, नवीनच कीर्तन करत होतो, दुसरं तिसरं कीर्तन असावं. आणि माझ्या कीर्तनामध्ये एक लांब लांब केस वाढलेले एवढे मोठे, त्याला रुद्राक्षाच्या माळा, दंडात रुद्राक्षाच्या माळा, कमीत कमी 10-20 रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये. आणि महाराज येते, एक जण असं पुढे बसले, ते कोणीतरी बाबा, कुणीतरी फार मोठे विद्वत प्रचुर व्यक्तिमत्व असावेत असं मला वाटलं. मला दडपण आलं. मी कीर्तनात बोल, बर का बाबा, बरोबर आहे का बाबा, बाबा एकही नाही दोन नाही बाबा, आपण मस्ती मेते. कीर्तन संपलं, ज्यांनी मला कीर्तन दिलं होतं त्यांनी मला फोन केला, महाराज कसं झालं कीर्तन. मी म्हणलं ठीक आहे, पण ते म्हणलं ते पुढं ते साधू बसले होते ना, तर त्यांचं जरा दडपणच आलं म्हणलं ना. ते मला म्हणले कोणते रुद्राक्षावाले का, मी म्हणलं हो. अरे ते म्हणलं रताळ येते गांजा पितोय, म्हणलं आपलं ते माशा धरते तळ्यात झोन, ते काय झालं म्हणे. लक्षात घ्या, बरेच वेळेस नवीन नवीन गोंधळ होत असतो तस. आणि मी या मताचा माणूस आहे बाबा. आज माझी परीक्षा आहे, आपण सगळेजण पर्यवेक्षक आहात, मी परीक्षार्थी आहे. मला जे येतं ते मी मोकळ्या पानानं मांडलं पाहिजे, जेवढं येतं तेवढंच मांडलं पाहिजे. शिल्लक आव्हानून मांडण्याचा प्रयत्न केला की पेपर फेल जाण्याची शक्यता असते. पर्यवेक्षकाने दिलेला निर्णय जर अंतिमच असेल तर महाराज जे येतं ते प्रामाणिकपणाने मांडलं पाहिजे. पर्यवेक्षक सुचवतील त्या चुकांमध्ये दुरुस्ती केली पाहिजे, आणि मी त्या करत आलेलो आहे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक जण प्रोक्तच असतो, परिपक्व असतो, किंवा त्यांनी बोललेल्या वाक्यामध्ये 100% सत्यता शाश्वती असते असं नाही. कारण वेदामध्ये अनेक विभिन्न प्रकारची मतमतांतर आहेत. कोणता तरी निकट जर त्याला लावला तर ती टिकत नाही कोर्टामध्ये, तेव्हा तेवढे प्रबळ आणि सबळ पुरावे लागतात. आता मुद्द्यावर या, काय झालं, काय नाही म्हणला मी चोरी करायला गेलो. पहिलीच वेळ होती चोरी करायची, माझ्यासोबत कोणी आलं नाही. संघटना नवीन स्थापन केल्यामुळं कोणी सोबत येणार म्हणले, आम्ही 5 जण गेलो म्हणले आम्ही विधान भवनात. 5 नवीन संघटना स्थापन केली, 5 जण. बर, चोरी करायची होती म्हणे एका घरामध्ये शिरलो, 5 जण होते. मग मी वाटण्या केल्या. वाटण्या कशा, म्हणजे अशा नाही अर्ध तुम्ही घ्या ना अर्ध आम्ही, तसं नाही. आम्ही वाटण्या केल्या, 4 जण काय करा, हे शिंकाळ्यावरती लावलेले, त्याच्या खाली म्हातारा गवळी झोपलेले, 4 जण या खाटेला उचला, बाजूला ठेवा. चौघाने म्हणे म्हातारा खाटेसाठी उचलला, बाजूला ठेवला. बर, मग आम्ही पुन्हा एक नवीन मीटिंग बोलवली अर्जंट. का? TRP वाढवायचा होता चॅनलवाल्याचा. नवीन मीटिंग लावली, गुप्त मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये मग मी सांगितलं की शिंके लावी येले तुरी, खाली 3 जण उभं राहा, मी होतो तिघाचे वरी. गेले होते 5, शिंक लावलं वर, खाली उभे राहिले 3, तिघाच्या वर गेले भगवान, झाले 4, उरला 1. आता ह्या 1 वर जर ध्यान ठेवू नये तर हे फुटन. याला काहीतरी काम लावलं पाहिजे. काय काम लावायचं त्याला? मग त्याला सांगितलं ते जे म्हातार खाटीवर झोपलेलं आहे ना गवळी, त्या गवळ्यावर लक्ष ठेववा. ते जरा डोक्यात कमी होतं, अर्ध्या हारकुंडात पिवळं झालेलं होतं. मग गवळ्यावर लक्ष ठेवायचं तर नीट उभं राहायचं की नाही, ते म्हाताऱ्याजवळ येऊन असं वाकून उभं राहील. बरं, ते रात्री भजनाला जागेल होतं शकले गुरुजींच्या, त्याला होता झोपेचा ताण. नेमके भगवान गोपाल कृष्ण त्या मटक्याला स्पर्श करणार इतक्यात यांनी डोकं खाली नेलं, याचं तोंड खाली गेलं, गवळ्याच्या लांब लांब मिशायाच्या नाकात गेल्या, नाकात वळवळ झाली, असं म्हणलं की याचं डोकं गवळ्याच्या डोक्यावर आपटलं, गवळ्याच्या डोक्यावर डोकं आपटलं की गवळी उठलं, गवळी उठलं की यांनी गोंधळ केला, पुढं जगायो रे. ते म्हणलं म्हातारं जागलं. म्हातारं जागल्यावर जे भगवान गोपाल कृष्णाला खांद्यावर घेऊन उभे होते ना, त्यांना काढला पाठिंबा, लटकलं सगळं. तिघांनी पाठिंबा काढला आणि ते लागले पळून जायला. आणि भगवान म्हणले कुठं चालले, ते म्हणले मी पुन्हा येईन, पण आता जाऊ दे. याच्यातलं चाललं बरं का कृष्ण चरित्रातलं, माझ्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ काढून टाकला. ते गेले महाराज पळून. भगवंताने विचार केला, हे जरी पळून गेले मी, यांनी जरी पाठिंबा काढला तरी मी सक्षम आहे, आज जाऊ दे पुन्हा वापस. तिघ जण निघून गेले, हातात आलेलं लोणी भगवंताच्या हातातलं सुटलं. इथे एक छोटा बारकावा असा आहे, कृष्ण भगवंताला इथं जीवाची संज्ञा देऊ आपण. कृष्ण हे जीव आहे, मटक्यातलं लोणी म्हणजे ब्रह्म आहे,
सोबत नेलेल्या चार गोपाळापैकी तिघ जण त्रिगुणाचे प्रतीक आहेत आणि एक गोपाळ जो म्हाताऱ्याजवळ उभा केलेला आहे तो माया आहे. कृष्णरूपी जीवाला ब्रह्मरूपी लोणी प्राप्त करून घेण्यासाठी त्रिगुणाच्या पलीकडे जावं लागलं. काय? त्रिगुणाच्या पलीकडे जावं लागलं. सत्व रजतम त्याच्यावर भगवान उभे राहिले, त्याला पार करून भगवान वरती गेले आणि भगवंतानी म्हणजे कृष्णरूपी जीवानी ब्रह्मरूपी लोण्याला स्पर्श केला. आता लोणी हातात आलं पण माया शिंकली. माया शिंकली आणि माया शिंकल्यामुळं त्रिगुण डळमळीत झाले आणि पुन्हा भगवंताला खाली यावं लागलं, पाय उतार व्हावं लागलं. महाराज, जीवाला भगवान प्राप्त करत असताना, ब्रह्म प्राप्त करत असताना त्रिगुणाच्या पलीकडे जावं लागतं आणि मायेला डावलावं लागतं, मायेला संपवावं लागतं. माया जर शिल्लक राहिली, मायेचा प्रभाव जर टिकून राहिला तर पुन्हा पुनरपी जननम पाय उतार व्हावं लागतं असा दृष्टांताचा खरा खरा अर्थ आहे. असा असा घटनाक्रम झाला म्हटलं. त्यामुळे पहिल्या दिवशीची चोरी अयशस्वी झाली. त्यात माझा काय दोष आहे? भगवान सांगू लागले, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं काय नाही म्हणे, किती सुंदर दिसत असतो. भगवान म्हणले, आहेच. देवाला सुंदर का म्हणावं? त्याचं दुसरं उत्तर असं आहे बाबा, या जगामध्ये भगवंतांनी निर्माण केलेल्या काही रचना आहेत, काही सुंदर नट आहे, काही नट्या आहेत आणि काही नट आणि नट्याच्या पलीकडे आहेत. ते कधी कॅमेऱ्यासमोर न आल्यामुळं अनभिज्ञ राहिलेले आहेत, अपरिचित राहिलेले आहेत, त्यांना आपण पाहिलेलं नाही. थोडक्यात काय, या जगतामध्ये भगवंतांनी निर्माण केलेले काही जीव या पैसे इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत की पाहता क्षणी भुरळ पडावी. विठ्ठल विठ्ठल मला सांगा, देवानी निर्माण केलेली रचना जीव तो जर इतका सुंदर असेल तर त्यांची रचना करणारा रचनाकार हा किती सुंदर असेल. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. होताच तो सुंदर सहज होता. हा सुंदर आहे. आज वारकरी परंपरेची सगळी व्यक्तिमत्व बसलेली आहे त्यामुळे चौकटीचा बाहेर आपल्याला जाता येणार. आपली आज्ञा असेल तर जाऊया. जिसकी रचना रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर, बहुत सुंदर था वो. नाम तुम्हारा तारण हारा कब तेरा दर्शन होगा, अतिशय सुंदर दिसायचं. गौडने म्हणल्या, तुझ्या सुंदरतेला बाबा आम्हाला मोहणी घातलेली. तुमची इच्छा काय म्हणले? पटकन बोला, पटपट फायली निकाली लावतो. तुमचं काय ते सांगा पटकन. काय नाही म्हणले. काय नाही बोलिलं कशाला? म्हणजे ताक पाजायला. पाजा ना ताक. दादाबाई ताक पाजा ना. पाजतो ना, पण एक अट आहे गड्या. काय? थोडं नाचून दाखव ना आम्हाला. भगवान म्हणला, आता काय अडचण आहे? सगळ्या जगाला मी भृगुटी केडी मात्र करणे से पुढी दुनिया हिलने लगते हैं, सभी लोग मेरे इशारे पर नचते हैं और कन्हैया ने कहा तुम मुझे नचाना चाहती हो. ये कैसे आलोचना, ये कैसा विडंबन लेकर खड़ी हो गोपी. हिंदी वर कधी हिंदी हार माधुरी आता त्याच्यामध्ये. आपल्याकडे हिंदी कळते बाबा लोकांना, फक्त बोलता येत नाही. हे बोलता बोलता मार खाते. मग मी अभिकार मडको जा की आता मेरी सायकल तरी वाट्या पेठ होईल. आपल्याकडचे लोक म्हणते तू दोन तीन म्हैसा बी वाढ हाने क्या थाले की व कडब्या के भाऊ वाढ गे बोल. हिंदी में बहुत माधुरी आता भरी हुई. हमने तो प्रयास किया, मैंने तो कई कथाएं हिंदी में करने का ठाना है. मन में अब एक संकल्प किया है, मैं जाऊंगा, अवश्य जाऊंगा. और हिंदी कथाएं महाराष्ट्र में नहीं बल्कि महाराष्ट्र के बाहर जो विभिन्न प्रांत है वहां, इसलिए मैं हिंदी में कथा करवाना चाहता हूं कि महाराष्ट्र के और महाराष्ट्र के बाहर के कई लोग कथाकार हैं जो हिंदी में अपनी कथाएं करते हैं. लेकिन जब तक महाराष्ट्र का कोई कथाकार हिंदी भाषा में कथा नहीं करेगा तब तक वो हमारे ज्ञानेश्वर जी महाराज, तुकाराम जी महाराज और अन्य कई परंपराओं से जितने भी संत आए हैं उन संतों का चरित्र बाहर के लोगों को कैसे बता पाएगा. एक बहुत बड़ी कथा हुई, बड़े हिंदी कथाकार थे और मैं कुछ दिन तक उनके सानिध्य में रहा. कथा महाराष्ट्र में चल रही थी तो मैंने उनसे सवाल किया, बाबा मैंने कहा कि आप महाराष्ट्र में कथा कर रहे हो, मैं पहले दिन से आपकी कथा सुन रहा हूं, मैं क्षमा चाहता हूं. मैं इतना बड़ा तो है नहीं कि आपको हो नहीं कि मैं आपको कुछ सवाल पूछूं, लेकिन मैं बड़ी प्रामाणिकता के साथ अपनी निजी निष्ठा के साथ सविनय पूर्वक आपको एक सवाल पूछना चाहता हूं. उन्होंने पूछा, बोलो पूछिए कहिए. उन्होंने कहा क्या पूछना चाहते हो. मैंने कहा कि आज कथा का चौथा पांचवा दिन है, आपने एक भी बार ज्ञानेश्वर जी महाराज की जय
या फिर ज्ञानेश्वर जी महाराज के बारे में कुछ कहा नहीं। देखिए हमारे ज्ञानेश्वर जी महाराज इतने छोटे तो है नहीं कि वो किसी के कहने से बड़े हो जाए, वो तो बड़े ही है। संत का बड़प्पन किसी के कहने से बढ़ेगा क्या? अपने माप से नापेंगे क्या? अपने माप से हम तोलेंगे साहब उनको? वो स्वयं बड़े हैं, उनको कोई घोषणा नहीं करनी पड़ती। हीरा कभी ये नहीं कहता कि मैं हीरा हूं, सोना कभी ये नहीं कहता कि मैं सोना हूं। हाथ में लिया जाए तो परीक्षा करने वाला कोई आ जाएगा तो, कोई जोहरी आ जाएगा तो कह देगा कि ये सोना है, कोई कह देगा ये हीरा है। संत को कोई प्रमाण तो नहीं देना पड़ता कि मैं संत हूं, कोई घोषणा तो, चंदन को खुद की घोषणा नहीं करनी पड़ती कि मैं चंदन हूं। जैसे ही निकट आता है, सुगंध आने लगता है तो चंदन है इसका पता लग जाता है। तो मैंने उनसे कहा कि आप ज्ञानेश्वर जी महाराज के बारे में क्यों नहीं बोलते? उन्होंने कहा नहीं बोला तो क्या होगा? मैंने कहा होगा बिगा कुछ नहीं, लेकिन आपका उत्तरदायित्व है। महाराष्ट्र में आप जिस भूमि में कथा कर रहे हैं वे भूमि ज्ञानेश्वर जी महाराज के पद स्पर्श से पावन हुई है, पुनित हुई है, और इस भूमि में आने के बाद आप उनका स्मरण ना करें। यहाँ का कोई भी कथाकार बाहर के प्रांत में जाएगा तो पहले पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय कहेगा, कहेगा या नहीं कहेगा? और उसके बाद में जिस प्रांत में कथा होने जा रही है उस प्रांत में वहां के जो अधिष्ठात्रा है, जो भी संत है, उनका भी जयकारा करेगा। जो भी भगवान हो, हरेश्वर भगवान की जय, जयेश्वर भगवान की जय, जो भी संत हो गए उनका जयकारा करेगा। मैं हिंदी कथा इसलिए करना चाहता हूं कि हमारे संतों का चरित्र जो महाराष्ट्र की भूमि में उतार लिए है उनका चरित्र महाराष्ट्र के लिए ही सीमित ना रहे, वो असीमित बने और महाराष्ट्र के बाहर तक जाए। कई कथाकार तो हमने ऐसे भी देखे हैं कि बाहर से कथा सीख कर आने के बाद जो नमन गाते हैं ना कथा में, पहले पहले तो उसमें ये नहीं गाते हो, नमो सद्गुरु तो कया ज्ञान दीपा। मैंने पूछा ये क्यों नहीं गाते? बोले ये अच्छा नहीं लगता। तो अच्छा ये हिंदी कथा में अच्छा नहीं लगेगा लगता इसीलिए नहीं गाओगे? पिता का स्वभाव अच्छा नहीं लगता तो क्या पिता को घर से बाहर निकाल दोगे क्या? पिता तो पिता ही है, वो आपका अस्तित्व है, आपको मानना पड़ेगा। मुद्दे और या गौण नहीं सांगता असच बोलवलं तुला, भगवान म्हणतात असं नाही, काम सांगा ताक पाजायचं म्हणून बोलवलं ना पाजतो, पण तुला नाचावं लागल। सगळ्या जगाला नाचवणार मी, तुमच्या पुढे नाचू का? नाचावं लागल भक्ती ते एक प्रमाण, त्याच्यासाठी समर्पण आहे, त्याग आहे आमचं, भक्ती केलेली आहे, काडी घेतली हातात, हा नाच भगवंताचा नाईला झाला, डोक्यावर हात ठेवून कमरावर हात ठेवून मला काही नाचता येत नाही, असं सुंदर नाचू लागलं, इतकं नाचलं इतकं नाचा, ते आपल्यासारखं मोकाट नाचित नव्हतं, स्वरबद्ध तालबद्ध छंदबद्ध त्याचं ते नाचणं सगळं अतिशय सुंदर नाचायचं, इतका सुंदर नाचणं भगवान। तासभर झाले म्हणजे 10:30 पासून नाचत होता तर 12:20 झाले, नाचला नाचला माझा भगवान थकला, आता देव म्हणला द्या ना आता ताक, छान पिला तो मोहित गवळणीने सांगितलं एवढ्या लवकर नाही पाजणार ताक, अजून थोडं नाच। भगवान ने कहा मां जबरदस्ती मत करो ना, छान दे दीजिए। बोले और थोडा नाचना पडेगा। आता देवानी कौतुक केलं, भगवंताने सांगितलं तुमची इच्छाच आहे का? किती वेळ नाचू? 10 मिनिटं नाच म्हणले 12:30 पर्यंत। बर तुमची इच्छा असेल म्हणले जेवढं म्हणतात तेवढं नाचतो, पण भगवान म्हणले एकटं नाचत काही मजा आहे का? गौळणी म्हणलं तुझं म्हणणं काय, म्हाताऱ्या होत्या का? म्हणजे तुम्ही पण या थोडं नाचू लागा ना। नोकरी म्हणले बाबा या वयात काय नाचायला, बरं आहे का? एक म्हातारी गवळण म्हणली वेड दरवाजाला हवेली घे नाचू। बऱ्याच वेळेस तरुणांपेक्षा म्हाताऱ्यांना जास्त छंद असतो। आओ एक मी माझ्या शालेय जीवनामध्ये रूम करून राहत होतो, मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो जर्नलिझमसाठी मी रूम करून राहत होतो, ज्यांच्या रूममध्ये मी राहतो दुपारी दररोज गाणे वाजायची, मला चिंता पडायची म्हातारा म्हातारी दोघं जण घरामध्ये डीजे सॉंग वाजतंय दुपारच्या 12:00 नेमकं काय प्र, एक दिवस खिडकीतून एकटंच म्हाताऱ्या नाचायचं दुपारी। आनंद लेतात घेतात महाराज काही काही माणसं। ते म्हातारे गवळणीने सांगितलं दरवाजा लागेले म्हणे घेणं नाचून, त्याने काय होतं म्हणे नामदेव बाबा
लागले ना मथरे गवळणी नाचायला, इतक्या नाचले. आता मला सांगा, नाचताना ज्यांचा मार्गदर्शक महाराज भगवान कृष्ण असेल, त्या कमी नाचले असतील का? वृत्ती होऊन गेलेल्या, देहभान हरपलेल्या गवळणी बेथुंद होऊन कृष्ण नामामध्ये रंगून सगळ्या माथऱ्या गवळणी नाचत नाचत अंधाऱ्या खोलीत नेल्या. याने डोक्यावर हात ठेवला की त्याने डोक्यावर हात ठेवायचा, हे खाली बसलं की त्याने खाली बसायचं. मग त्याला खायचं. तुम्हाला सांगतो, ते अजूनही ग्रामीण भागात बऱ्याच भागामध्ये ते वाघ ह्या मुरळीचे कार्यक्रम होतात ना, आणि त्याच्यामध्ये असे ते काहीतरी असं बसायचं असतं काहीतरी. असे माथारे पाहिलेले महाराज मंदिरावर चाला म्हणले की म्हणते गुडघे दुखतेत, पण तो कार्यक्रम असला की बैठके हलते. अरे चुढ्या कनातून निघला धुंद असते महाराज. ते गवळणी नाचल्या आंधळ्या खोलीत नेल्या, गर 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 फिरल्या, आणि गर गर फिरून भगवान जसा बाहेर निघून गेला, कव्हा सोडून गेला ते कळलं बी नाही. ते निघूनही गेलं तरी ह्या अर्धा घंटा यांच्या यांच्यात नाचित होत्या. अर्धा घंट्यानंतर एक तज्ञ आणि अतिशय म्हणजे चंचल अशी गवळून म्हणली, का ग अरे आपणच नाचायला म्हणून म्हणली, कृष्ण कुठे? दुसरी म्हणली गेला, तिसरी म्हणली नुसतं नाही गेला म्हणली, बाहेरून कडी लावून गेला. चौथ्या गवळणीने तर्क काहीला, ती म्हणली बाई बाहेरून कडी लावून गेला म्हणलं, तो मोकळा नसून गेला, काहीतरी मोठं काहीतरी करून गेला असं. ते आता कसं कळलं म्हणले, संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा पाहावी लागेल. संध्याकाळी गवळी घरी आले, दरवाजा उघडला, आंधाऱ्या खोलीत कोंडलेल्या गवळणी दरवाज्यातून जशा निघल्या तसं त्यांना जिकडं शंका होती त्यांचे पाय तिकडे ओढल्या गेले. त्या गेल्या महाराज स्वयंपाकघरामध्ये, जिथं दही दूध तूप ताक लोणी याचं भांडार भरून ठेवलेलं होतं. गेल्या त्या आणि आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू लागल्या. जे त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं तेच तुकोबारांनी लिहिलं. गवळणी पाहू लागल्या, काय दिसलं? तवती पालती दुधाळी, सगळ्या दुधाळ्या पालत्या खातल्या. मग काय, कोणी केलं असं, कोणी केलं असं, अशा चर्चा रंगल्या. भगवान कृष्णाचं नाव पुढे आलं, कृष्णाने केलेलं असं. काय असतं संस्थेमध्ये, विठ्ठल बाबा संयुक्तिक जीवन जगत असताना अनुभव असेल रामेश्वर दादांना, कराड बाबांना. एखादं पोरग असतं महाराज, खोडकर असतं, खोडकर खोड्या करण्याच्या बाबतीमध्ये अव्वल असतं ते. माऊली तुम्ही राहिलेले, अव्वल असतं ते खोड्या करण्याच्या बाबतीत. म्हणजे याच्या पेटीतून काही कार्तेची साबण पळीव, त्याचा शॅम्पू पळीव, त्याचं ब्रश पळीव, त्याचं नावच झालेलं असतं चोरटा जे असेल. त्याच्या आड बऱ्याच वेळेस कोणी काही करून गेलं बत्ती त्याच्यावर पडते.
त्याचं नाव पुढे आलेलं असतं. तसं भगवान कृष्णाचं नाव पुढे आलेलं होतं, कोणी केलं नसतं, म्हणजे कृष्णाने केलं, त्यात काय शंका आहे, कृष्णानेच केलेलं आहे. सगळेच विरोधी पक्षातले नसतात. भगवान कृष्ण जरी सगळ्यांच्या घरात जाऊन लोणी चोरत होते आणि कळत नकळत लौकिकामध्ये व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये गवळणीला त्रास होत होता, गवळणी भगवान कृष्णाच्या विरोधात बोलायच्या होत्या बोलत होत्या, याचा अर्थ सगळ्याच गवळणी विरोधात नव्हत्या, काही त्यांची बाजू लावून धरणारे बी होते. तर भगवान कृष्णाच्या पक्षकाराने थोडंसं ऑब्जेक्शन घेतलं, ऐसी कैसी बातें करे, कुछ भी हो जाए भगवान कृष्ण का नाम ले लेते हो. या गुरुजी विठल साची कहो आज बताऊ तो ही भाग उदित हो गए मोहे. आज माझे खरे भाग्य उदयाला आलेत बर का. मी आल्या आल्याच बोललो की आज मी परीक्षार्थी म्हणून उभा आहे कीर्तनामध्ये, कीर्तनकार म्हणून नाही. हे पर्यवेक्षक आहेत, त्यांनी लेखनी घ्यायचे, त्यांनी दिलेले 100 पैकी 2 मार्क सुद्धा आनंदाने मी स्वीकारील आणि 98 मार्काची तयारी करील. विठ्ठला काय चाललं होतं आपलं, भगवान कृष्णाच्या बाजूनी त्यांच्या पक्षाच्या बाजूनी त्यांची बाजू धरणाऱ्या गवळणी सांगू लागल्या. त्या गवळणी म्हणतात असं कसं म्हणते ग, प्रत्येक वेळी जे केलं त्याने ते कृष्णानेच केलं असं कसं. त्यातही काही तज्ज्ञ गवळणी होत्या, त्यांचं महाराज स्पेशल लॉ झालेलं होतं, म्हणजे अध्यात्मातलं लॉ, ॲडव्होकेट होत्या त्या. ते म्हणले इकडे काय म्हणणं आहे तुझं, तिनं तिची स्पष्ट बाजू मांडली, हे कृष्णाने केलेलं नसावं बहुधा. काय म्हणले, हे कृष्णाने केलेलं नसावं बहुधा. गवळणीने बाजू मांडली, लॉ झालेली तज्ज्ञ गवळण, भक्तीशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलेली गवळण पुढे आली, म्हणले तुला माहिती आहे का मी सामुद्रिक शास्त्र त्याचं वाचन केलेलं, म्हणजे हस्त सामुद्रिक शास्त्र, हाताच्या काही रेषा त्याच्यावरचे चिन्ह मला काढतात. बर काय म्हणणं आहे तुझं, इकडे भगवंतानी जेव्हा लोणी उचललं होतं, मटकं उचललं होतं, तेव्हा त्याच्या मटक्यामध्ये भगवंताचे हात गेलेले आणि तेच मटकं उचलून त्याच्यातलं लोणी खातानी ते लोणी लागलेल्या बोटाचे ठसे मटक्यावर उमटलेले. CID इन्व्हेस्टिगेशन. तिनं सांगितलं ह्या पाय हे आहे मटकं, हे मटक्यावर उमटलेलं हे लोणी, या लोण्यामध्ये आहे कृष्णाच्या बोटाचे ठसे. ती म्हणजे असं कसं, जो त्याच्यात हात घालेल मटक्याला लावेल त्याच्या हाताचे ठसे त्याच्यावर उमटणार आहे हा कृष्ण आहे हे कशावरून. ती गवळण प्रमाणित करून देण्यासाठी स्वतंत्र एक पुरावा दाखल करते अभंगाच्या 3 चरणात.
सांगते तया विननाशी नव्हे दुसऱ्या आईशी. दोन पुरावे गवळणीने सादर केले, त्यापैकी याच. पहिला पुरावा सादर केला खामगावला वाट पाहिजे तुमची यावर्षी. विठ्ठल विठ्ठल पहिला पुरावा त्यांनी सादर केला तो असा होता की हे त्यांनीच केलेलं आहे कशावरून, तया विननाशी ज्या पद्धतीनं मटक्यातलं लोणी काढून घेतलेलं आहे आणि मटकं ज्या पद्धतीनं ठेवलेलं आहे, असं मटकं कोणताही सामान्य चोर लोणी चोरत असताना पालथं करीत नाही. तवते पालथी दुधान, मटकं पालथ करणं म्हणजे प्रायत गवळणीचं कर्म पालथ घालणं आणि तिच्या जन्म मरणाला विराम देणं. पुनरपि जन्मा येणे नाही. मटकं जे पालथं केलेलं आहे ते मटकं पालथं करण्याचा उद्देश आहे. जन्म मरणाला आता खुंटा दिलेला आहे म्हणजे जन्म मरणाला थांबवलेला आहे आणि ते फक्त हाच करू शकतो. नव्हे दुसऱ्या आईशी पहिला पुरावा आणि दुसरा पुरावा हे जे ठसेत न बोटाचे हे जगाच्या पाठीवर याचे जसे तसे कोणाचेच नाही. एक देव फक्त आहो तसं सांगू का तुम्हाला, बोटाच्या ठशाबद्दल जर बोलायचं ठरलं जगातल्या कोणत्याच माणसाच्या बोटाचे ठसे एकसारखे नाहीत. एवढी आपली भारताची प्रचंड जनता आहे. आधार ते येतो तुम्ही आधार कार्डासाठी अंगठे देता की नाही, गुरुजी अंगठे देतात काय, भगवंतांनी कुठलं तंत्रज्ञान वापरलं असेल महाराजाच्या मध्ये, कोणाच्याच बोटाचे ठसे आणि डोळ्याचे पॉईंट सारखे नाहीत. एवढ्या लोकांमध्ये काय टेक्निक वापरलं असेल कल्पना करा महाराज. बरं, चेहरा घडवत असताना सुद्धा साधर्म्य फारसं आढळून येत नाही. 1 लाखामध्ये किंवा 10 लाखामध्ये एक हात सापडतंय सारखं दिसणार, तरी त्याच्यात काहीतरी बदल, आवाजात जाडपणा, बारीकपणा, नाक मोठं छोटं, चेहरा रुंधा चपटा, काहीतरी. देवानी जर समजा राज्य बदलून जर माणसं सारखेच दिले असते, परराज्यात चालू असताना यज्ञामध्ये जे जे काही कोणी येणार आहेत त्यांना उपहार भेट म्हणून काहीतरी देणं अगत्याचं आहे म्हणून भगवंतांनी नियुक्त्या केल्या. काय पंक्तीत वाढप्यावर ध्यान ठेव. भगवंतांनी घेतलेला निर्णय अंतिम असायचा. भगवंताच्या निर्णयावर कोणी प्रश्नचिन्ह घेत नव्हतं. का? कारण तो चुकीचे निर्णय घेत नव्हता म्हणून त्याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह घेत नव्हतं, आक्षेप घेत नव्हतं. तरी धर्माच्या मनामध्ये थोडीशी खंत होतीच. जिजा धर्मराजा उद्विग्न झाले, काय करावं कळन न सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवान गुरुजी धर्मराजाच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि धर्मराजाला म्हणले, धर्म महाराज म्हणले, काय तुमच्या मनात काही संदिग्धता असेल तर मोकळं बोला. माणसानं मोकळं बोललं पाहिजे. मोकळं नाही बोललं आणि पोटात ठोलं मग त्याचा बाऊ होत असतो, आजार होत असतो, मग ऑपरेशन करणं पडतं, मग सगळ्याला माहिती. मोकळं बोललं पाहिजे. काय बोलायचं मोकळं तुम्हाला काही वाटतं का? नाही म्हणले देवा, आता तू घेतलेला निर्णय योग्यच असणार, तू अयोग्य कसा निर्णय घेशील, तरी तुम्हाला काही वाटतं का? नाही नाही काही नाही, मला माहिती म्हणले तुम्ही का चिंतेत आहे. बोला. भगवंताने आज्ञा दिली म्हणून धर्म महाराज बोलू लागले, देवा ज्या दुर्योधनाला वाटतं आमचं वाटोळं व्हावं, ज्या दुर्योधनाला वाटतं पांडव संपावेत, अशा दुर्योधनाकडे तुम्ही खजिन्याच्या चाव्या दिल्या आणि मालकी हक्क देऊन टाकला, काय कोणाला द्यायचं ते दे. अरे ते ज्याला महाराज कसं असतं त्याचं गणित असतं. लग्नामध्ये ना काळेसाहेब ते आहेराची पेटी असते ना, त्याच्यात कपडे घेऊन ठेवलेले, त्याच्यावर निबारबाई बसवलेली असते अशी वाकड्या नाथावाली अशी बसवलेली असती की तिला पाहिल्यावर भीती वाटाव. काही काही तिला तिनं जसं दिलं तसं गुमान घेतात काही काही बाया, कारण मनव जर तिला ती वजनाच जितकी असती फडकन काही बोलण करून गपचूप निघून जाते. माणूसच तसा बसा लागतो. ज्याने 500 रुपयाचा आहेर केलेला आहे त्याला वाटी द्याव, 1000 रुपयाचा असेल त्याला ताट द्याव,
1,500 असेल त्यांना बेडशीट द्या असं गणित ठरलेलं असतं ते. आता नवीन पद्धतीमध्ये तसं धर्मराजाना आपलं भगवंतानी दुर्योधनाला खजिन्याच्या मालकीवर बसवलेलं आहेर वाटायला सांगितलं, देवा हे आमचं दुश्मन आहे, आमची माती व्हावं याच्या करता हे ज्यानं 100 रुपये आणले त्याला 5,000 देईन. असं काही आहेर स्वीकारत नव्हते तिथं, पण हे वाटून टाकणं सगळं. देवानं सांगितलं, वेडायस का धर्म तू का, मी याला खजिन्याच्या त्या बैठकीवर हे आहेर वाटण्यासाठी का बसवलं माहितीये का? अरे म्हणले, मी हस्तसामुद्रिक शास्त्राचा जाणता आहे, याच्या हातावर असे काही चिन्ह आहेत की यांनी याच्या हाताने दिलेली एक वस्तू एक पटीनं दिलेलं दान 1,000 पटीनं होऊन परत येते. काय समजा, त्यांनी जर 1 रुपया तुमच्या नावाने कोणाला वाटला तर तुमच्या खात्यामध्ये 1,00,000 रुपये जमा होतील. त्याच्या हातात काही विशेष लक्ष नाहीत ते. मी बी असा माणूस पाहू राहिलो, सापडला की नेतो बसूतच ना घरी. मी दुसऱ्याला पाहायच्या अगोदर 1-2 गुरुजीला मी माझेच हात दाखवलेत. म्हणलं, माझ्या हातावर काही लक्षणं दिसतात का पाहू काही? म्हणलं, चक्र बिक्र अमुक ढमुक काहीतरी. असं म्हणतात, ज्या माणसाच्या या हातावर शंख असलं तो धार्मिक वृत्तीचा असतो. या बोटावर ज्या माणसाच्या या बोटावर चक्र असलो म्हणे त्याच्या जीवनामध्ये प्रवासाचा योग येतो. आणि ज्या माणसाच्या मधल्या बोटावर पद्म असतं त्याच्या हातातला पैसा खंडत नाहीत म्हणतात. असं म्हणतात. मी एकाला हात दाखवलं, म्हणलं, गुरुजी आपल्या हातावर काय आहेत पहा बरं. ते म्हणले, तुझ्या हातावर काहीच नाही पण पायावर चक्र आहे म्हणले, फिरत राहील तू. म्हणलं, फिरा नाका, फिरलं तरी जमत आहे आपलं. असतेत काही काही लक्षणं मारा, हे चांगले पाण्याचे असतात असे वाईट पाण्याचे पण असतात बरं. ज्या माणसाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटाला 2 कांड्या असतात ना, 2 कांड्या सगळ्यांच्या पोटाला असतात त्या. 2 च्या वर ज्या माणसाच्या पायाच्या बोटाला, ते पायाच्या अंगठ्या शेजारच्या बोटाला 2 च्या वर कांड्या ज्याच्या असल्या, ते आतल्या आतल्या बुद्धीचं, आपल्या विचाराचं, कुचित बुद्धीचं, कोणाचं चांगलं झालेलं कधी तुम्ही महाज पाय पाहू राहिले. घरी गेल्यावर ज्याचे त्याचे पाय, असे काही लक्षात. तसे भगवंताच्या हातावर जे काही विशेष गुणाधिक्याने युक्त असलेले चिन्ह होते, अण्णा ते चिन्ह उमटले होते त्या मटक्यावर. गवळण म्हणली, मी 100% संदिग्धता विरहित सांगू शकते, तया विण नाशी नवे दुसरे आयशी. हे त्यांनीच केलेलं आहे. असं ना, मग काय करायचं? मिटिंग झाली तातडीची, मग काय करायचं? म्हणले, काय नाही, आता आपल्याला सगळ्यांना जाऊन माननीय राज्यपालांना निवेदन द्यायचं की बाबा आता हे जमत नाही. मग सगळ्यांनी ते सगळं हे केलं आणि मग हा सगळा त्रास मिटवण्यासाठी, राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी सगळ्या गवळणी माननीय राज्यपालांच्या निवासस्थानी म्हणजे नंदबाबाच्या वाड्यावर गेल्या. त्यांनी आपापल्या तक्रारी लिहून घेतल्या आणि यशोदेला जाऊन सांगू लागल्या, यशोदे सकाळीच मोर्चा आला वा. यशोदा मातेने सांगितलं, एवढ्या सकाळी मोर्चा नेमका कशाचा असेल? चौकात येऊन उभं राहून पाहिलं, सगळ्या गवळणी गोकुळातल्या आलेल्या आणि एकच म्हणू लागल्या, हे पहा, तुझ्या राज्यामध्ये जर असं आम्हाला स्वसाव भोगावं लागत असेल तर आम्ही तुमच्या राज्यात राहायचं का जायचं? समानता कशाला म्हणतात? गवळणी गेलेल्या तक्रार करू लागले, काय झालं? एकेकीने आपला तक्रार अर्ज आणला. म्हणले, हे माझं निवेदन, परवा आला माझ्या घरा दारी निजला होता म्हातारा, उचलून ताकाचा डेरा सैरा पोळीला तयावरी. दुसरी आली धावणी, याने बाई काय केले करणी, पतीची दाढी माझी वेणी. एक आली, ती म्हणली, हे काहीच नाही ग यशोदे, माझी सुन होती गर्भिणी, तिचे पोट पाही चाचपोनी. हे घरी आलं, माझी सून गर्भवती होती, तिच्या पोटात गर्भ वाढत होता. हे तुझं कुपितर लेकरू घरी आलं. लेकरू म्हणायचं त्याला, लेकरू. बाळाला लेकरू म्हणलेलंच बरं वाटतं. गाईचं वासरू, आईचं लेकरू, घोडीचं शिंगरू, मेंढीचं मेंढरू आणि आईचं लेकरू. आता त्याला पिल्लू म्हणते, पिल्लू कुत्र्याचं असतं. आता काय काय करत पिल्ल्या, पिल्लू कुत्र्याचं असतं.
लक्षात घ्या. म्हणजे हे तुझं कुपित तरी लेकरू किती खोड्या करायला लागलं. म्हणजे काय केलं? माझी सून गर्भवती होती म्हणे घरी आलं तिचे पोट पाय हे चाचप कोणी तिच्या पोटाला असं चाचपलं म्हणे आणि तिला विचारत होत याच्यात काय असं शिकवलं का तू याला? याचा बंदोबस्त कर. काय जनता विरोधात गेल्यानंतर मग आवर्त घ्यावं लागत घेणच लागलं. म्हणजे काम करा, आम्ही तुम्हाला आमचा कारभार पाहण्यासाठी नेमून दिलेला आहे, तुम्ही आमच्याकडे लक्ष देणं म्हणले राव. मकाला कोंब आले काय करा याचा बंदोबस्त करा म्हणले कृष्णाचा. ठीक आहे लगेच करतो. मग काय केलं, काही काळापुरतं राष्ट्रपती राजवट हे शासन लागू करण्यात आलं आणि देवाला जंगलात पाठवण्यात आलं. म्हणजे आताच्या भाषेमध्ये सगळी माणसंच राजकीय बसलेली आहेत. काही आध्यात्मिक शास्त्रातली माणसं ज्याला जशी भाषा कळल तशी, ज्याला नसन कळली त्यांना प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. भगवंताला जंगलात पाठवलं. भगवान जंगलात गेला महाराज, पण ज्या गोपिका भगवंताच्या म्हणजे गावात असणाऱ्या हयातीमध्ये, गोकुळात असणाऱ्या हयातीमध्ये जोपर्यंत त्यांच्या समवेत होता तोपर्यंत ज्या त्याच्या तक्रारी करत होत्या त्या गोपिका जेव्हा भगवान जंगलात निघून गेल्या तेव्हा एकटा पडल्या. भगवान के बिना भक्त अधुरा होता है, भगवान के बिना जीव अपूर्ण होता है साहब. जब भगवान निकल गए अकेली पड़ गई गोपिका है, तब मन में विचार कर रही है और चर्चाएं कर रही है. बोले सखी बता दो, सांची बता दो. बोले हाँ, जब तक कन्हा गोकुल में था, मथुरा में था, तब तक तो हम परेशान थे, लेकिन मैया को जाकर कुछ कहानी सुना दी. मैया ने भी निर्णय ले लिया, कन्हा को वन में भेज दिया. बोले आज कैसा लग रहा है री? तो दूसरी सखी कहती है, सांची बता दो, आज तो मानो ऐसा लगता है कि हमने कुछ खोया है और बहुत बड़ा खोया है. आज असं वाटतं म्हणे आपण फार मोठं काहीतरी गमवलं का? दुसरी गवळण म्हणली, खरं सांगू का? गोकुळात राहताना त्यांनी जी चोरी केली ती ती लोण्याची दही दुधाची होती, ती खरी चोरी नव्हती ग. त्यांनी आज खरी चोरी केली म्हणू लागल्या अभंगाच्या दुसऱ्याच्या. ज्ञानेश्वरी पारायण करायचो, नामदेव बाबांचं रामायण असायचं जळगाव पेरण या भागामध्ये. आणि त्यावेळेस श्रीधर बाबा ही चाल म्हणे मला फार आवडायचं. मी आवर्जून म्हणायचो त्यांना, म्हणा रचिल्या ऋषी मुनींनी ज्यांच्या ऋचा अनंत, दंका विनायकारी तुझा गाजतो दिगल, म्हणती नंदाची अपुरे. गवळणी म्हणल्या, आज त्यानं खरी चोरी केली, मोही चित्त उठाय लय गयो रे नंद को चोरो. माझ्या चित्ताला चोरून आज तो जंगलामध्ये गेला. ती चोरी खरी नव्हती, खरी चोरी ही होती गवळणी उद्विग्न झालेल्या. भगवान वनक्रीडेच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या लीला करू लागला, त्यामध्ये त्यांनी खेळ खेळलेले वगैरे. ते स्वतंत्र वनक्रीडेचं प्रकरण कधीतरी हाताळण्याचा प्रयत्न करू. आणि मग हे सगळं करून झाल्यानंतर अंतिम लक्ष्यामध्ये, अंतिम उद्दिष्टामध्ये यमुनेच्या तटावर आता खांदी भार पोटी भूक काय खेळावं याची सुरू. म्हणून आता गाई वळणं भरपूर झालं, आता बसून आपण अशा प्रकारे जेऊ. म्हणून सगळ्या गोपाळांनी एकत्र बसून शिदोऱ्या सोडल्या. भगवंताने सांगितलं, शिदोऱ्या माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय. शिदोऱ्या सगळ्यांच्या सारख्या असल्या पाहिजे. गुणकर्म विभाग शहा, प्रत्येकाचं जीवनमान वेगळं आहे. देवामध्ये आणि सामान्य जीवामध्ये फरक आहे. देवा आम्ही तुझ्यासारखे नाही होऊ शकत, आणि तुला जर वाटत असेल, तुझी इच्छा असेल, तर तू आम्हाला तुझ्यासारखं करू शकतो. मग काय करायचं, आमच्या शिदोऱ्या तुझ्यात मिळून घे, आम्हाला तुझ्यासारखं कर. अशा पद्धतीची प्रार्थना सगळ्या गोपाळांनी केल्यामुळं
भगवंतानी सगळ्यांच्या शिदोरे एकत्र केल्या, त्याचा जो मेळ घातला त्याचं नाव काला विठोबा. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.